तुम्हाला कल्पना असेल मागील 6-7 महिन्याच्या कोरोनाच्या काळामध्ये ज्याला अल्प भागधारक ज्याला म्हटलं जातं अल्प किंमत ज्यांच्या हजारामध्ये त्याच्या रिक्षा मालकांना रिक्षा चालकांचे हालत बरं खूप खराब होते. आपण अनेक माध्यमातून त्या सगळ्या रिक्षावाल्यांचा आक्रोश हा समाज माध्यमातून पोचलेला असताना खऱ्या अर्थाने बजाज ही कंपनी ही ह्या रिक्षाधारकांची पार्टनर असावी ही भावना आमच्या मनामध्ये होती आणि ती भावना आम्ही बजाज माननीय राहुल बजाज माननीय रवी बजाज यांच्यापर्यंत पोचवली आणि त्यानंतर असंख्य रिक्षाधारकांना पैसे भरण्यासाठी दमदाटी शिव्यागाळी आणि दमकवलं जात होतं. ते कानावरती आल्यानंतर माननीय राजसाहेबांच्या आणि माननीय अमित साहेबांच्या आदेशानुसार आम्ही बजाज फायनान्स यांच्या गोरेगावच्या त्या कार्यालयामध्ये धडक दिली आणि त्या ठिकाणी झालेल्या बैठकीनंतर बजाजचं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करू लागलं आणि त्या चर्चेमध्ये पहिलंच त्यांनी कबूल केलं की यापुढे कोणत्याही रिक्षाधारकाला किंवा रिक्षा मालकांना यापुढे शिवीगाळ किंवा दमकवलं होणार नाही आणि त्यानंतर आम्ही आमचं मत जे मांडलं होतं त्या गोष्टीवरती चर्चा करून राहुल बजाज साहेब आणि रवी बजाज आणि त्यांच्या शिष्टमंडळाने चर्चेअंती महाराष्ट्रातल्या 1,19,843 रिक्षाधारकांचं गेल्या 6 महिन्यामध्ये जे चेक बाउन्स होते आणि त्याच्यावरती ज्या पेनल्टी होत्या ते साधारण 4,000 रुपयाचं सरासरी आहे. ते महाराष्ट्रातील त्या 1,19,943 रिक्षाधारकांना त्यांनी त्या गोष्टीची सवलत दिलेली आहे आणि सगळं आज कुठेतरी या रिक्षावाल्यांचं म्हणणं आम्ही बजाजपर्यंत पोचवलं बजाजच्या कंपनीपर्यंत पोचवलं त्यामुळे त्यांना मिळालं आणि सगळं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना त्याच पद्धतीने माननीय आमचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा जो लढा आम्ही उभारला होता त्याला ह्या वाहतूक क्षेत्रातला हा कदाचित ऐतिहासिक क्षण आहे की यापूर्वी अशा पद्धतीचं कुठचाही दिलासा कुठच्याही कंपनीने दिलेला नाही आणि तो ते काम आम्ही करून दाखवलेलं आहे. त्यासाठी आज मुंबईतले अनेक रिक्षावाले माननीय राजसाहेबांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आले होते. आज माननीय राजसाहेबांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की भविष्यामध्ये जे काही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून वाटचाल केली जाईल ते सातत्याने आमच्या सोबत असते. राज ठाकरे यांनी माननीय राजसाहेबांनी बजाज या कंपनीवर पहिली चर्चा करा हा जो आदेश आम्हाला दिला त्या अर्थी खरं म्हणजे माणसेचं आंदोलन बोडल्यानंतर खळखट्याक हा विषय येतो परंतु खळखट्याक न करता सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्णय घेऊ शकते महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना निर्णय घेऊ शकते हे उदाहरण आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला आज दाखवून दिलेलं आहे. एकदम रिक्षा चालकांना बोलवा रिक्षा माननीय राजसाहेबांनी बजाज या कंपनीवर पहिली चर्चा करा हा जो आदेश आम्हाला दिला त्या अर्थी खरं म्हणजे माणसेचं आंदोलन बोडल्यानंतर खळखट्याक हा विषय येतो परंतु खळखट्याक न करता सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्णय घेऊ शकते महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना निर्णय घेऊ शकते हे उदाहरण आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला आज दाखवून दिलेलं आहे. एकदम रिक्षा चालकांना बोलवा रिक्षा